वळूयात पुढच्या बातमीकडे. देशातील आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व कायद्याच्या संदर्भातली विधेयक आणून एक वेगळी खेळी खेळल्याचा आरोप केला आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी. आर्थिक मंदी लपवण्यासाठी अशा प्रकारची ही खेळी केली गेली. यासोबतच भाजप शिवसेनेनं फारकत घेऊन एक प्रकारे जनतेच्या मताचा जनमताचा अनादर केला आहे असा आरोपही राज यांनी केला. सर्वप्रथम मी आज कधी नव्हे ते अमित शहा यांचं मी अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी अशी काही खेळी खेळली आज की संपूर्ण देशामध्ये जी आर्थिक मंदी आहे त्या आर्थिक मंदीवरून लोकांचं लक्ष दुसऱ्या ठिकाणी वळवण्याचं यशस्वी काम हे आज अमित शहा यांनी या कायद्याच्या अनुसरून केलेलं आहे. मुळात देशामध्ये इतकी मोठी आर्थिक मंदी अजून आपल्याला आर्थिक मंदीला सामोरं जायचंय आणि त्याच्या अगोदर लोकांचं लक्ष दुसरीकडे जावं यासाठीचा सगळा मला तरी खटाटोप हा तोच दिसतो. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामधले नागरिक तिकडचे इकडे येऊ शकतात मुसलमान सोडून. मुळात 135 कोटीच्या देशाला अजून माणसांची आवश्यकता आहे का? जे इथे आहेत त्याचीच सोय लागत नाहीये. मग संपूर्ण देशभर जर समजा आपण बघितलं तर लोकसंख्येमुळे सगळ्या सिस्टीम्स आपल्या फेल गेलेल्या आहेत आणि त्याच्यात हे नवीन टूम काढायची की या देशामधले इकडचे नागरिक पण इकडे येऊ शकतात आणि त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाऊ शकतं कशासाठी मला कळत नाहीये. तो कोणत्या का धर्माचा असेल पण हे बाहेरून घ्यायची गरज काय आपल्याला? हे या देशामधले जे कोणी मुसलमान जे नागरिक आहेत जे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या इथे राहत आहेत त्यांना खरं तर असुरक्षित वाटण्याचं काही कारणच नाहीये. पण हे जे मोर्चे निघत आहेत याच्या सगळ्या गोष्टी निघत आहेत याच्यामध्ये भारतातले इथे पिढ्यानपिढ्या राहणारे मुसलमान किती आहेत, बांगलादेशामधनं आलेले किती आहेत, पाकिस्तानामधनं नेपाळच्या मार्गे आलेले किती आहेत हेही तपासणं तितकंच गरजेचं आहे. आणि भारत म्हणजे काही धर्मशाळा नाहीये. जे काही घडलं महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान आहे आणि आज कोणी कोणाला मतदान केलंय, कोण कुठे सत्तेवरती बसलेत, कोण कोणाबरोबर गेलेले आहेत हे मला असं वाटतं महिना दीड महिना महाराष्ट्राने खूप ऐकलं, खूप वाचलं या सगळ्या याच्यामध्ये. पण अशा प्रकारची प्रतारणा करायची मग ती भाजपनेही केली, शिवसेनेनेही केली, काँग्रेस राष्ट्रवादीचं काही विचारायलाच नको. निवडणुकीसाठी म्हणून ज्यांनी पक्षांतर केली होती त्यातले बरेचसे पडले, किंबहुना महाराष्ट्रातल्या नागरिकांनी जनतेने त्यांना पाडले अशा प्रकारचा धडा शिकवणं जनतेने हे गरजेचं होतं ते दाखवून दिलं. मला असं वाटतं की ती अत्यंत चांगली गोष्ट होती आणि इतकी चांगली गोष्ट जनतेने केल्यानंतर ह्या लोकांनी सत्तेसाठी प्रतारणा करावी याच्या अर्थ दुर्दैव नाही. अशा लोकांना लोकांनी जागा दाखवून दिली, जनतेने जागा दाखवून दिली आणि दाखवून दिल्यानंतर पुढे आपल्या नशिबामध्ये हे असं वाढून ठेवलं जाईल ह्याची काही कल्पना लोकांना नसेल. पण एक निश्चित सांगतो की ह्याच्यातनं लोकांमध्ये नाराजी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे आणि ह्याचा परिणाम कदाचित येणाऱ्या पुढच्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुकांच्या मतदानावरती पण याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तर 24 तारखेनंतर ज्या काही प्रतिक्रिया आहेत, बाप माणूस, चाणक्य माणूस, हे 23 तारखेला कोण बोलत नव्हतं, बरोबर की नाही? आणि 24 तारखेच्या नंतर 25 तारखेपासून देवेंद्र फडणवीसांबद्दल जे बोललं जातंय तेही 23 तारखेला बोललं जात नव्हतं. त्याच्यामुळे आपण नेहमी म्हणतो ना की यशाला बाप खूप असतात. हल्ली मी ते नवीन काढलंय, मी ते यशाला बाप खूप